महाराष्ट्र बंदचा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर कोणताच परिणाम झाला नाही, दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू होता. महाविकास आघाडी सरकारनं केंद्र सरकारच्या विरोधात 11 ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी महाराष्ट्र बंद पुकारला होता. या बंदमध्ये सोलापूर शहर, जिल्ह्यातील अनेक पक्ष, संघटना आणि व्यापाऱ्यांनी पाठिंबा दर्शवला होता. मात्र बाजार समितीमधील सर्व व्यवहार सुरळीत असल्याचं दिसून आलं. दरम्यान बंदच्या एक दिवस अगोदर शेतकऱ्यांनी शेतीमाल बाजारपेठेत विक्रीसाठी आणला होता. सदरचा शेतमाल नासाडी होऊ नये यासाठी प्रतिकात्मक स्वरूपामध्ये बंद ठेवण्यात आला. कांदा लिलाव उशिरानं सुरू करून आडत व्यापारी संघटनांनी बंदला पाठिंबा दर्शवल्याचं पाहायला मिळालं.